राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला आणि उद्योजक राहुल किर्लोस्करांची कन्या अलिका ही पाटलांच्या घरची सून झाली आहे. राजकारणामध्ये जातीचा उपयोग कितीही होत असला तरी महाराष्ट्रातील अनेक बडे राजकीय नेत्यांची किंवा त्यांच्या मुलामुलींची लग्न आंतरजातीय पद्धतीनं करताना दिसून येत आहेत. महाराष्ट्रामधील अशा आंतरजातीय विवाहांचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट पाहूयात. तालुक्यातील कासेगाव मध्ये पाटलांच्या घरी अखेर शुभमंगल सावधान झाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या लेकाचा शाही विवाह सोहळा पार पडलाय. कित्येक एकरात या शाही विवाह सोहळ्याचा मंडप सजला. नववधूवराला आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, उदयनराजे भोसले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, शंभुराज देसाईंनी देखील हजेरी लावली. प्रत्येक घरात लग्नाचं आमंत्रण पोहोचलं होतं, त्यामुळे ग्रामस्थांनीही आपली उपस्थिती दर्शवली. पाटलांच्या या शाही विवाहाची जेवढी चर्चा आहे तेवढीच चर्चा त्यांच्या सोयऱ्यांची देखील आहे. कारण पाटलांच्या घरची सून झाली आहे उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका. जयंत पाटील यांचा मोठा मुलगा राजवर्धन याचा विवाह देखील आंतरजातीय पद्धतीने झाला आहे. त्यानंतर जयंत पाटलांची दुसरी सून किर्लोस्करांच्या घरातील असणार आहे. पूर्वी असे आंतरजातीय विवाह गुपचूप उरकले जायचे, मात्र इथं कासेगावच्या पाटलांच्या घरातील हे आंतरजातीय लग्न वाजत गाजतच नाही तर शाही पद्धतीनं होतंय. विवाहाच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक अभिसरणाला त्यामुळं गती मिळणार आहे. महाराष्ट्राला राजकारण्यांच्या आंतरजातीय विवाहांची मोठी परंपरा आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वला वैद्य यांचा विवाह आंतरजातीय आहे. शिंदेंच्या श्रुती आणि प्रीती या दोन मुलींचे विवाहही आंतरजातीय आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या पत्नी प्रज्ञा महाजन यांचा विवाहही आंतरजातीय होता. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजली मायदेव यांचा विवाहही आंतरजातीय आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांचा विवाहही आंतरजातीय आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दोन मुलांचे म्हणजेच रितेश देशमुख आणि धीरज देशमुख यांचा विवाहही आंतरजातीयच आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा विवाह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मुलीशी झालाय. हा विवाहही आंतरजातीयच आहे. समाजाला राजकारणाचे आणि समाजकारणाचे धडे देणारे हे नेते असे आंतरजातीय विवाह फक्त जाती निर्मूलनाचा उद्देश समोर ठेवून करतात की त्यामागे काही व्यावसायिक आणि इतरही गणित असतात असाही प्रश्न या लग्नांकडे पाहिल्यानंतर कुणालाही पडू शकतो. समाज हा राजकीय नेत्यांच्या मागे जात असतो. राजकीय नेते जे जे करतात त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न लोक करत असतात. त्यामुळं या बड्या राजकीय नेत्यांच्या घरात झालेल्या या अशा आंतरजातीय लग्नांचा परिणाम समाजावर नक्कीच होतो. आजूबाजूला वाढीस लागलेल्या आंतरजातीय लग्नांमधून आपल्याला याचा प्रत्यय येतो. आंतरजातीय विवाहांचे देखील अनेक प्रकार आहेत. पहिला प्रकार प्रेमात पडल्याने आपोआप आंतरजातीय विवाह होणाऱ्यांचा, दुसरा प्रकार ठरवून आंतरजातीय विवाह करणाऱ्यांचा, तर तिसरा प्रकार आर्थिक आणि व्यावसायिक गणितं बघत आपोआप आंतरजातीय विवाह ज्यांचे होतात अशांचा. राजकीय घराण्यातील आंतरजातीय विवाह हे बहुतांश अशा तिसऱ्या प्रकारात मोडणारे आहेत. मात्र राजकारणी जे काही करतात त्या प्रत्येक भल्या बुऱ्या कृतीचा परिणाम समाजावरती होत असतो. पाटलांच्याच घरचं लग्न असं होतंय म्हटल्यावरती त्याचा परिणाम होणारच, त्यामुळं कारण कोणतंही असो असे आंतरजातीय विवाह सामाजिक अभिसरणाला अधिक गती देणारे ठरतायत. सांगलीहून कुलदीप माणेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.